नमस्कार, सुनीता लवंडेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण रव्याचा एक नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत, जो की सर्वांच्या घरामध्ये बनवला जातो। खूप हेल्दी आहे हा नाश्त्याचा प्रकार। आज मी हा नाश्ता अगदी उडपी हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतो अगदी तसाच बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे मग तुम्हाला सर्व टिप्स कळतील। चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक वाटी रवा घेतला आहे। रवा घेताना तो जास्त बारीक घेऊ नये, असा मेडियम किंवा जाडसर रवा घ्या। अगोदर हा रवा मंद गॅसवर भाजून घेऊया। त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घाला। तूप गरम झालं की हे एक वाटी रवा घालून सतत हलवत गुलाबी रंगावर भाजून घ्या। मोठ्या गॅसवर रवा अजिबात भाजायचा नाही। मोठ्या गॅसवर रवा पटकन भाजला जातो, पण आतून तो कच्चा राहतो, त्यामुळे मंद गॅसवरच रवा हलकासा रंग बदलेपर्यंत म्हणजेच गुलाबी रंगावर भाजून घ्या। जर रवा तांबूस रंगावर भाजला तर आपला नाश्ता कडवट लागेल, आणि अगदीच पांढरा शुभ्र भाजला तर आपला नाश्ता चिकट होईल। तुपामध्ये रवा भाजल्यामुळे चव खूप चांगली येते। पहा, रव्याचा रंग बदलला आहे, हलकासा गुलाबी झाला आहे। रवा भाजल्याचा अजून एक संकेत असा आहे की याचा छान सुगंध सुटतो। चला तर रव्याचा छान सुगंध येतोय आणि रवा हलकासा गुलाबी पण झाला आहे। तर गॅस बंद करून हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। रवा जर असाच पॅनमध्ये ठेवला तर पॅनच्या उष्णतेने तो अजून भाजला जाईल, त्यामुळे तो लगेचच प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा। आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालत आहे। तेल हलकसं गरम झालं की यामध्ये 7-8 काजूच्या पाकळ्या तळून घ्या। काजू हे मंद गॅसवरच तळून घ्यायचे, हे पटकन तळले जातात। काजू गुलाबी रंगावर तळून झाले आहे तर ते प्लेटमध्ये काढून घ्या। आता त्यानंतर एक छोटी वाटी शेंगदाणा तळून घ्या। मी महिनाभराचे शेंगदाणे एकदाच भाजून ठेवत असते, त्यामुळे हे भाजलेले शेंगदाणे आहेत, तर ते तेलामध्ये थोडेसे गरम करून घेते। तुम्ही कच्चे शेंगदाणे घालत असाल तर ते मंद गॅसवरच छान खमंग तळून घ्या। शेंगदाणेही तळून झाले आहेत तर ते बाहेर काढून घेते। आता त्याच उरलेल्या तेलामध्ये एक चमचा मोहरी घाला। मोहरी चांगली फुटू द्या। त्यानंतरच एक चमचा जिरे घाला। जिरे मोहरी चांगले तडतडले पाहिजेत, ते अजिबात कच्चे राहता कामा नये। आता एक चमचा उडीद डाळ आणि एक चमचा हरभरा डाळ घाला। डाळी चांगल्या तांबूस रंगावर परतून घ्या। त्यानंतर 8-10 कडपत्त्याची पानं घाला। त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा घाला। कांदा जास्त ब्राऊन होईपर्यंत परतायचा नाही, तो फक्त ट्रान्सपरंट होईल इतपतच परतून घ्या, म्हणजे मग खाताना खूप मजा येईल। कांदा छान ट्रान्सपरंट झाला आहे। आता यामध्ये आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घाला। हिरवी मिरची आणि आल्याचा कच्चा वास जाईपर्यंत हे परतून घ्या। हिरवी मिरची आणि आलं कापून घेतलं तरी चालेल, पण असं ठेचून घातल्यामुळे मिरच्यांचे तुकडे दाताखाली येऊन तिखट लागत नाही। मिरची आणि आलं छान परतलं आहे। आता यानंतर काही भाज्या घालूया। एक छोटी वाटी फ्रेश मटार घालून चांगले 2 मिनिट परतून घ्या। फ्रोझन मटार असतील तर ते घातले तरी चालेल। मटार तेलामध्ये छान परतल्यानंतर एक छोटी वाटी गाजर आणि बारीक कापलेले फ्रेंच बीन्स म्हणजे श्रावणी घेवडा घाला। 2-3 मिनिट भाज्या चांगल्या तेलामध्ये परतून घ्या। भाज्या आपल्याला थोडा क्रंच राहतील इतपतच शिजून घ्यायच्या आहेत। पाहू शकता भाज्या छान परतल्या आहे। आता ज्या वाटीने आपण रवा भुजला होता त्याच वाटीने 3 वाट्या पाणी यामध्ये घाला। ही एक वाटी, दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी। गॅसची फ्लेम मोठी करून याला चांगली उकळी येऊ द्या। चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा साखर घालून मिक्स करा। पहा, पाण्याला उकळी आली आहे। आता गॅसची फ्लेम अगदी लो करून भाजलेला रवा थोडा थोडा करून यामध्ये घाला। भस्कन सर्व रवा एकदम घालायचा नाहीतर यामध्ये गाठी होतील। असं डाव्या हाताने रवा पाण्यामध्ये घालायचा आणि उजव्या हाताने मिक्स करायचा। आधी थोडाच रवा घालायचा, तो व्यवस्थित मिक्स करायचा। त्यानंतरच परत थोडा रवा घालायचा, तोही चांगला मिक्स करायचा। आधीचा रवा मिक्स झाला की उरलेला रवा घालून सतत हलवत रवा मिक्स करायचा। अशा पद्धतीने रवा जर पाण्यामध्ये सोडला तर अजिबात याच्या गाठी बनत नाही, रवा लगेचच पाणी शोषून घेतो। पहा, रवा कसा घट्ट बनू लागला आहे। सर्व पाणी बऱ्यापैकी आटलं आहे। तर यामध्ये तळलेले काजू आणि शेंगदाणे घालून मिक्स करूया। काजू आणि शेंगदाणे आधीच घातले असते तर त्यामध्ये क्रंच राहिला नसता, ते सॉफ्ट झाले असते आणि मग खाण्याची मजा आली नसती। सर्व व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता यावर झाकण ठेवून याची एक वाफ घेऊया। 2 मिनिट झाले आहेत, झाकण उघडून पाहूया। वाव, रवा काय फुलला आहे आणि छान मऊसूत झाला आहे, अगदी सॉफ्ट सॉफ्ट।
अजिबात चिकट झालं नाहीये. मी सांगितलेलं प्रमाण वापरलं तर तुमचा सुद्धा उपमा असा सॉफ्ट मसूद आणि फुललेला होईल. फक्त पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्या. एक वाटी रवा असेल तर 3 वाट्या पाणी घ्या. हॉटेलवाले सुद्धा हेच प्रमाण घेतात, म्हणूनच तर त्यांचा उपमा एवढा सॉफ्ट आणि मोकळा मोकळा होतो. अगदी तोंडात टाकला की परत परत खावासा वाटतो, तोंडात लगेच विरघळतो. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस घालून मिक्स करूया. तर हा आपला पौष्टिक आणि अगदी उडपी हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये मिळतो तसा उपमा तयार आहे. सर्व्ह करण्या अगोदर 1 चमचा साजूक तूप जरूर घाला, त्याने उपम्याची चव अजूनच वाढते. चला गॅस बंद करून गरमागरम उपमा सर्व्ह करूया. असं एखाद्या वाटीमध्ये हलक्या हाताने उपमा भरा आणि याची मुदी पाडा. वाटी भरून झाली आहे, चमचाने ते एकसारखे करून घ्या. वरती प्लेट ठेवून उलटून घ्या. पहा काय इझिली डिमोल्ड झाला आहे. याचाच अर्थ आपला उपमा अगदी परफेक्ट झाला आहे. शेवटी बारीक शेव, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून गार्निश करा. चला तर अशाच हॉटेलमधल्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. स्टे हॅपी, हेल्दी अँड फिट. बाय बाय.